हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल इंडियन मम्मयुरीमध्ये तुमचं मनापासून मी परत एकदा स्वागत करते. आणि आजचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा आदला दिवस, तर आज आम्ही जाणार आहोत गावाकडं. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे पाणीपुरीची. एकतर मी पाणीपुरीचे लाट्या जे मिळतात आत्ता मी तुम्हाला दाखवल्या, त्या विकत आणल्या होत्या आणि त्या आता मी तळून घेणार आहे. तुम्हाला आत्ता मी जो झारा दाखवला तो झारा प्रत्येक स्त्रीकडे असायलाच हवा, इतका हेल्पफुल वाटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलाच्या गोष्टीपासून अगदी प्रोटेक्ट करण्यासाठी हा झारा उपयोगी ठरतो. आता तुम्ही पाहू शकता मस्त टम्म अशा पुऱ्या फुगत आहेत. आणि आता ज्यावेळेस पुऱ्या आपल्या सगळ्या फुलून तयार होतील त्यावेळी आपण पाणी करायला घेणार आहोत. या ठिकाणी मी आंबट गोड दोन्हीही पाणी करणार नाही आहे, फक्त आंबट पाणी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेस मी स्पेशल असा पाणीपुरीचा व्हिडिओ करेल, म्हणजे पुऱ्या वगैरे सगळं मी घरी करणार आहे, तर त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण छान रेसिपी सांगेल आंबट आणि गोड दोन्ही पाण्याची, त्याचबरोबर रगडा वगैरे सगळंच. पण आज मी अतिशय सोप्या पद्धतीने आपली मटकी, कांदा, कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी टाकून आपण स्टफिंग तयार करणार आहोत. आणि त्यानंतर फक्त आंबट पाण्यामध्ये बुडवून हे खाणार आहोत. एकतर आम्हाला जायचं आहे त्यामुळे मी गोड पाण्याच्या नादी नाही लागले, मी गोड पाण्याला जास्त वेळ लागत नाही. पण तेच म्हणजे थोडंसं चिंच वगैरे भिजत घालावी लागते आणि त्यामुळे मग मी जास्त भानगडीत पडले नाही, फक्त तिखट आणि आंबट पाणी केलं आहे, गोड पाणी केलेलं नाही आहे. निघायचं आहे त्यामुळे पटपट सगळं आवरायचं आहे सुद्धा. या ठिकाणी पाणी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पुदिना घ्यायचा आहे. पुदिना जरी आपण एक वाटी घेतला असेल, व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे. जर पुदिना एक वाटी असेल तर त्याच प्रमाणामध्ये आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. तर पुदिन्याचे फक्त पानं घ्यायची आहेत आणि कोथिंबीरचे तुम्ही देठासहित घेतलं तरी चालेल. त्यानंतर थोडासा तुकडा अद्रकचा आणि 5 ते 6 तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट सहन होईल तितक्या मिरच्या आणि त्याचबरोबर 100 ते 150 ग्रामपर्यंत आपल्याला चिंचा घ्यायची आहे. एखादी छोटी वाटी भरून घेतली असेल त्या मापाने, तर ते सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीकसार वाटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून परत वाटायचं आहे. आणि अशी चाळणी पुरणपात्र प्रत्येकाकडं असतं, आणि नसेल तर तुम्ही कुठल्याही साध्या चाळणीतून तुम्ही हे चाळून घेऊ शकता. थोड्याफार काड्या किंवा जे काही मटेरियल असतं ते दातामध्ये अडकू नये म्हणून आपण ही स्टेप घ्यायची आहे. जर तुम्हाला आवडणार असेल दातामध्ये अडकलेलं तर तुम्ही चाळून नाही घेतलं तरी चालेल. हा सगळा चोथा जो जमा होतो तो परत एकदा पाणी घालून तुम्ही वाटून घेऊ शकता. जोपर्यंत असा काळपट कलरचा निस्तेज दिसत नाही तोपर्यंत आपण त्यातील सगळा रस काढून घेऊ शकतो. आता या ठिकाणी थोडंसं पाणी वाढवलं मी आणि छान मिक्स करून घेतलं आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये सुके मसाले काय काय टाकायचे ते पाहूया. सगळ्यात आधी आपल्याला धने आणि जिरेपूड अर्धा अर्धा चम्मच टाकायची आहे. धने आणि जिरेपूडनी छान अशी चव येते. आणि धने पूड कशी करायची किंवा आपण घरी कशी करू शकतो ते जर पाहायचं असेल तर आपल्या मयुरी स्पेशल डिशवरती त्याची रेसिपी आहे. त्यानंतर या ठिकाणी मी सेंधान मीठ टाकलं आहे. आणि पाणीपुरीचा मसाला जर तुमच्याकडे असेल तर पाणीपुरीचा मसाला या ठिकाणी भरपूर टाकायचा आहे. आणि जर नसेल तर मग फक्त तुम्ही चाट मसाला वगैरे टाकू शकता. या ठिकाणी मी चाट मसाला पण एक मोठा चम्मच भरून घेतला आहे. हे सगळ्या गोष्टी टाकून व्यवस्थित मिक्स करायचे. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळं मीठ. तर काळ्या मिठानं एकदम छान चव येते. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणीपुरी तयार करून घातल्यानंतर वरतून थोडंसं काळं मीठ टाकून खाल्लं तरीही चालेल. या ठिकाणी टिपिकल असं मी सारण तयार करणार आहे, ते म्हणजे कांदा, त्यानंतर मोड आलेली मटकी आणि कोथिंबीर. बस या ठिकाणी बटाट्याचा रगडा वगैरे मी काहीही केलेलं नाही आहे, कारण ते सारण मला व्यवस्थित म्हणजे वाटत नाही, मला आवडतच नाही. पहिल्यापासून मी ही अशीच पाणीपुरी खाल्लेली आहे आणि मला ही अशीच आवडते. तर तुमच्यासाठी मी नक्की प्रॉपर पाणीपुरीची रेसिपी घेऊन येणार आहे, तर त्यावेळी तुम्ही नक्कीच ती पाहून करू शकता. तर या ठिकाणी थोडंसं पाणीपुरी मसाला आणि थोडंसं काळं मीठ वरतून घातले आणि या ठिकाणी खायला तयार आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही थोड्याच वेळामध्ये हिंगोली वरणं निघालो आणि 1.5 ते 2 तासामध्ये आम्ही घरी पोहोचलो. तर हा पूर्ण नजारा गावाकडच्या रस्त्याचा आहे. तर चला आता मी तुम्हाला घरी गेल्यानंतरच भेटते.
नको मला तो नको मला डोक्याला घेऊ डोक्याला जाऊ हॅलो तुला बोरीत करमू लागलं का इथं बोलत करमू लागलं तुला यायचं नव्हतं इथं का रे बर नीट बस नीट बस दादाचं ताप सांडोशन या दादाचं नाव काय पिलू हे दादाचं नाव काय सांग मला आधी कूलर लावायचं मी लावते पटकन दादाचं नाव सांग इथं पकड इथं पकड अयो खाली उतर मग खाली उतर खाली उतर बस घोड्यावर घोड्यावर बस ते राहू दे घोड्यावर बस इथं बस इथं 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 बस 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 मम्मा आता अजून एक अजून एक खाऊ देऊ भांडायला तुम्हाला हा गौरव गौरव देऊ तुला देऊ देऊ घे 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 पोट भरलं कसं केलं त्यानं मला वस्कन गौरव 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 ए काय केलं कोणाच्या लुगड्याला पुसलं कोणाच्या कोणाच्या लुगड्याला पुसलं मोठ्या आईच्या मोठी आई मारती आता बघू दे तुझी मेहंदी बघू पिल्लू मोठे आहे कोणाचे लयच मस्त मेहंदी काढली रे पिलू पिलुड्या अरे लाईट आली लाईट आली लाईट आली लाईट आली कूलर बंद कर बरं सर उठवायचं त्याला पिलू उठ की रे उठ ना वाणू आलाय वाणू बघ तिकडे वाणू पिलू मंकी मंकी ए मंकी पिलू आज रंगपंचमी आहे की आज रंगपंचमी आहे का रे गुढीपाडवा पंचमी डग डग चला गुड मॉर्निंग मम मम दीदी उठली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग Thank you.
दिसना का तार लागेल पिलू खालचा पायाला दिसली का गुडी म्हणतात गुडी जे कर बर जे शेतामध्ये जे काही रिच्युअल्स असतात ते पूर्ण करून त्यानंतर मग सगळेजण घरी येतात. तर हे शूटिंग लेकरांनी घेतलं होतं, ऑब्व्हियसली मी गेले नव्हते कारण त्याचवेळी आपल्या घरी स्वयंपाकाची तयारी होती. तर चला आता मी तुम्हाला घरचं फुटेज दाखवते. प्रत्येक ठिकाणानुसार तिथल्या प्रथा परंपरा ह्या बदलत जातात. तर बऱ्याच ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी कानोले केले जातात. गूळ, खसखस आणि खोबरं असं बरंच काय काय टाकून सारण केलं जातं आणि त्यानंतर अशा प्रकारे लांबट आकाराची पोळी लाटून त्यात ते सारण भरून त्यानंतर कुणी त्यामध्ये पाणीसुद्धा भरतं. तर ज्याला जसं येतं ते तसं तसं करतात, पण कानोले केलेच जातात गुढीपाडव्याच्या दिवशी शक्यतो. तर कुणाकडे जर नसेल तर त्यांना इथे पाहायला मिळेल आणि कुणाकडे असेल त्यांना तर माहिती आहेच. तर आमच्या इकडे शक्यतो केले जातात, माझ्या आईकडे तळून केले जायचे, इथे भाजून केले जातात. तर चला तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे करतात ते.
यानंतरचं छोटंसं फुटेज आपल्या बेबी डॉलचं, पूनमच्या मुलीचं. तर गुढीपाडव्याच्या दिवशी मस्त तिने तिला नटवलं होतं, छान फोटोशूट झाला होता, रील्स वगैरे झाल्या होत्या. तुम्ही इंस्टाग्रामवर पाहिलंच असेल. जर कोणी पाहिलं नसेल तर या ठिकाणी मी इंस्टाग्राम हँडल देते, तुम्ही त्यावरती पाहू शकता. आणि त्यानंतर मग हे आपण इथे पोस्ट करतो आहे. तर इथे का पोस्ट करतो आहे, गुढीपाडव्याच्या दिवशीच्या व्लॉगमध्ये आपल्याला ते कितीही दिवस पाहायला मिळू शकतं, त्यामुळे एक जस्ट फॉर मेमरीज म्हणून मी या ठिकाणी अटॅच करते आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर.